मुलांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी मधील कविता अकरा लेख यावरील प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत प्रश्न एक एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा एक लेख घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते उत्तर लेख घरी नसते तेव्हा कवयित्रीच्या मनाला तिची अतोनात ओढ लागते तीन असताना वेळ स्तब्ध होते आणि मन उडास होते दोन कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे उत्तर कवयित्रीची लेख घरभर हसत खेळत राहते चिमणी जशी चिवचिवत राहते तशी लेख सारखी बडबडत असते म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे तीन कवितेतील लेख केव्हा रुसून बसते उत्तर कवयत्री जेव्हा लेकीला थोडीशी रागवते तेव्हा लेख रुसून बसते प्रश्न दोन पुढील आकृत्या पूर्ण करा एक कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे तांबे कुंडन हिरवे गोंडन झाडाची पालवी हादाचे चंदन बोलकी चिमणी पाकळी लेख घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे सगळी काळजी मिटते रोज समयी पेटते घर हसते कशाचीही पर्वा वाटत नाही उदास वाटत नाही सकाळची आशा वाटते व्याकरण एक कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा कुंदन चंदन मनाची घराची मिटते पेटते उरास उदास हसते बसते करू नये रुसू नये भाषा आशा कळते लागते दोन तक्ता भरा एकवचन अनेक वचन झाड झाडे घर घरे चिमणी चिमण्या समयी समया पाकई पाकया, लेख लेकी भाषा भाषा